हा लसावीचा तिसरा प्रकार आहे. एक आपल्याला संख्याचा घटक दिलेला आहे, दोन चार संच 864 चा लसावी काढा असं उदाहरण येते. असं उदाहरण आल्यानंतर एक लक्षात राहू द्यायचं, या उदाहरणामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 64. 64 या संख्येला जर या गटातल्या इतर सर्व संख्येने जर भाग जात असेल तर 64 या गटाची काय आहे म्हणायचं, लसावी आहे म्हणायचं. तर आपण खरंच लसावी 64 येते का हे पाहण्यासाठी आपण आता करून बघणार आहोत. आपल्याला माहित आहे सर्व संख्या या दोनच्या पाड्यामधील आहेत म्हणून आपण त्याला दोन न भाग घालणार आहोत. बे एक, बे बे दोनी चार, बे चोक आठ, बे आठी सोळा आणि बे त्रिक सहा आणि बे दोनी आठ, बे त्रिक सहा बे दोनी चार चार सोळा. आलं का लक्षात, एकला जशास तस खाली घेऊया सुद्धा दोन्हीच भाग जातो. बे एक, बे बे चार, बे चोक आठ, आठ एक बे एक उरला 12 झाले, बे सकम 12 का. हो सर, पुन्हा सुद्धा दोन्हीच भाग जातो सर. अजून ते हा पुन्हा दोनच भाग घालूया, बे एक, बे चार, बे चार सोळा सोळा. तीन ठिकाणी एक 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 आलंय, जशाच तसे एक करून घेऊया आपण. पुन्हा दोनच भाग जातो, जातो का नाही, बे एक बे आणि बे बे आठ आठ आठ, कितीने भाग जातो, दोनच जातो. आणखीन एक बार चार, आता एकच संख्या राहिली म्हणून जो आहे ती संख्येनं भाग घालायचं. चार एक चार 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 आले का सर्व ठिकाणी, बाकी एक 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 आली सर. आता आपण लसावी बघूया किती आली. लसावी बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले चार. आलं का बरोबर, दोन दोन चार वेळेस आहे आणि चार एक वेळेस आहे का नाही. आदित्य माईक चालू कर, प्रगती माईक चालू कर, सरफराज माईक चालू कर. चला बघा आता आपण आता याचा काय करू, गुणाकार करूया. बे दोनी चार, चार दोनी आठ, आठ दोनी सोळा, चौसष्ट. आपला तो नियम काय सांगू लागता, दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित सर्व संख्यांनी भाग जात असेल तर ती मोठी संख्या त्या गटाची लसावी असते. एक संख्याचा गट दिला होता आपल्याला प्रश्नामध्ये, त्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर इतर संख्येने भाग जात असेल तर ती मोठी संख्या त्या सर्व गटाची लसावी असते. मग लक्षात लक्ष 20 रुपये दिले की
दिलेल्या सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित सर्व संख्यांनी भाग जात असेल ती मोठी संख्या अजून तिला द्यावा गटाचा लसावी असते. किती बरं आठवण राहिली तुम्हाला. मी देतो पैसे घेतली आई संस्कृती. दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित सर्व संख्यांनी भाग जात असेल तर ती मोठी संख्या त्या गटाचा लसावी असते. दोन चार आठ सोळा चा लसावी दोन चार आठ सोळा या संख्याचा लसावी काढा. बरोबर आहे का सोळा मोठी संख्या तर बघा या गटामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे सोळा आणि सोळा या संख्येला काय जातो आदित्य माईक चालू करा. सुजाता प्रीती आदित्य सुजाता
सुजाता आले सर सुजाता सुजाता दोन चार आठ सोळाचा लसावी काढा सर सोळा 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 आला का सर कस आलं बर सर दोन चार आठ ने सोळाला भाग जातो आणि सर्वात मोठी संख्या आणि सर्वात मोठी संख्या सोळा आहे या पद्धतीने केलंय का सर केल्या सर अरे सर सोळा या पद्धतीने बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन स्वतः खाता मग किती लसावी बरोबर सोळा बेदोनी चार आठ 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 दोनी सोळा आलं का लक्षात मग हो सर ज्या वेळेस लसावीच उदाहरण सोडवतो आपण त्यावेळेस हा तिसरा नियम आपण होता कोणता नियम होता तिसरा लसावीच उदाहरण दिल्यानंतर काही गोष्टीचं निरीक्षण करायचंय निरीक्षण करत असताना एक लक्षात राहू द्यायचं की सर्वात मोठी संख्या कोणती आहे एका दिवस आपल्याला अशा दहा संख्या दिलेल्या जातात एका समोर एक किती संख्या दिलेल्या असत्या एक मिनिट गणित दिसते का तुम्हाला दिसते सर दोन चार आठ सोळा चौसष्ट एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन चा लसावी काढा याकडे एकदा माझ्याकडे बघा मी काय म्हणतो ते एवढ्या संख्येचा आता तुम्हाला लसावी काढायला 20 मिनिटं लागतील किती मिनिटं लागतील त्याच्यासाठी लसावी तुम्ही काढत बसायचं नाही मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं प्रत्येक संख्या ही दुप्पट होत गेलेली आहे काय होत गेलेली आहे दुप्पट बेदोनी दुप्पट चार चार दोनी आठ आठ दोनी आठ सोळा सोळा दोनी 32 नाही तर दोन्ही 64 आहे का नाही चौसष्ट दोन्ही एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोन्ही दोनशे छप्पन छप्पन हा आता ह्या याच्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे दोनशे छप्पन छप्पन दोनशे छप्पन ला आपण या इतर संख्येनं भाग गेला पाहिजे दोन न जातोच बे एक बे बे दोन्ही चार एक उरलं बेआठी सोळा जातो का नाही ज्ञानात राहू द्यायचं सर्वात मोठ्या संख्येचा एकक स्थानी अंक कोणता आहे सहा कोणता आहे हा म्हणजे दोन न जातो चार न जातो आठ न जातो जातो का नाही ते पाचवी सहावी सातवी आहे दोनची दोनची कसोटी सांगते आपल्याला सांगते का नाही हो सर एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्याला दोनने निशेष भाग जातो हे लक्षात येते की आपल्याला याच्यामधला जो सर्वात मोठा
या समूहामधला संख्या आहे ती या समूहाची लसावी आहे. काय आहे? लसावी. मग तर फक्त लक्षात राहू द्यायचं. तेवढं विचारायला काय, तुझा बर्थडे किती आहे का म्हणजे सांग तू पटकिन्या. कोणाचा आवाज आहे? संस्कृतीचा. एवढंच लिहायचंय आपण. आपल्या लक्षात येईल दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित संख्यांनी भाग जात असेल तर ती मोठी संख्या त्या गटाचा लसावी असते. म्हणून लसावी बरोबर 256. आता इथं करत बसायचं नाही. इथं करत बसायचं का उदाहरण? नाही. कारण आता इथं आपल्याला हे लॉजिक वापरायचे. इथं जर आपण करत बसल्या आणि 20 मिनिटे घातल्या तर आपल्याला बाकीचा पेपर सोडवायला वेळ मिळणार नाही. मिळेल का? नाही. हा, त्याच्यासाठीच आपण हे लसावीचे नियम शिकत आहोत. हा लसावीचा तिसरा नियम होता. कितवा नियम होता? तिसरा. हा, आलं का लक्षात मग तिन्ही नियम? हो सर. पहिला नियम कोणता होता, कोण सांगेल बरं? पहिला नियम हा साधा होता. साध्या संख्येनं आपल्याला. हा, त्याच्यानंतर दुसरा नियम मूळ संख्याचा. कशाचा? लक्षात राहू द्यायचं. मूळ संख्यांचा नियम होता. कोणता नियम होता? मूळ संख्या. मूळ संख्यांचा. तर दिलेल्या संख्या मूळ संख्या असतील तर काय करायचं? त्यांचा गुणाकार करायचं. आणि त्याचा गुणाकार म्हणजेच लसावी. आणि तिसरा नियम होता की जर दिलेली संख्या सर्वात मोठी इतर संख्यांनी भाग जात असेल तर ती त्या लसावी. आता बघा, आपण दुसरा नियम बघूया. चौथा नियम आपल्या लसावी मधील. कोणत्या लहानात लहान संख्येस कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो? कोणत्या लहानात लहान
संख्येस सर तीन कस के लिए सर पाडा म्हणजे आलाय बर एक मिनिट थांबा कोणत्या लहानात लहान संख्येस बारा पंधरा वीस व वीसने पूर्ण भाग जातो याचं लॉजिक आहे असं आपल्या मनानं करायचं नाही आपण हे कसंही गणित प्रत्येक गणिताचं एक लॉजिक आहे त्या लॉजिक नुसार आणि त्या नियमानुसार आपल्याला गणित करायचे कोणत्या लहानात लहान संख्येस बारा पंधरा वीस व सत्तावीस ने पूर्ण भाग जातो हा उत्तर काय सांगितलं तू संस्कृती काय सर उत्तर किती सांगितलं सर तिथे पंधरा आणि सत्तावीस आहे की हा तीन सांगलो सर आता करा बारा पंधरा वीस सत्तावीस हा इथं लसावीच करायचं हे कशावरून लक्षात येते बरं आपल्या इथं प्रश्न तर असा वेगळा विचारलाय कोणत्या लहानात लहान संख्येस बारा पंधरा वीस व सत्तावीस ने पूर्ण भाग जातो एक ध्यानात राहू द्यायचं लहानात लहान संख्या म्हणलं की लसावी काढायची लहानात लहान कमीत कमी असे शब्द आल्यानंतर आपण त्या दिलेल्या संख्यांची लसावी काढायचं आलं का लक्षात हा लहानात लहान किंवा कमीत कमी म्हणलं की दिलेल्या संख्याची लसावी काढायची चला तर मग आपण या संख्येची लसावी काढूया आपण आता दोन ने भागूया बेसक बारा पंधराला वरच्या पंधरा बेंदाऊ वीस वरच्या सत्तावीस ला सत्तावीस आलं का लक्षात आलं का लक्षात परत दोन एक सहा वरच्या पंधराला पंधरा बेपंचे दहा सत्तावीस ला सत्तावीस आता किती ना घालूया सांगा बर किती ने तीन ना तीन न व्हेरी गुड तीन एक तीन तीन पाच पंधरा पाचला पंधरा पाच तीन न सत्तावीस आलं का परत किती ना घालूया तीनच घालूया एक ला एक पाचला पाच पाचला पाच तीन त्रिक नऊ आलं लक्षात घालूया परत तीन तीन एकला एक पाचला पाच पाचला पाच तीन एक तीन लागल भाग पाच न व्हेरी गुड पाच न एकला एक एक पाच एक पाच 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 एक पाच एकला एक एक
आता आपण लसावी बघूया किती आली. लसावी बरोबर सांगा 2 × 2 × 3 × 3 × 5 आलं का बरोबर. लसावी बरोबर दोन टप्प्यात लसावी करूया आपण आता. बेदोनी 4 चारित्रिकम 12 पार्त्रिक 36 गुणिले 3 × 5 15 आलं इथपर्यंत लक्षात. 3 × 3 = 9 36 अलीकडच्या 4 अंकाचा गुणाकार केल्या पलीकडच्या 2 अंकाचा केल्या. आता परत करूया. लसावी बरोबर 15 × 90 ला 0 हचाले 9 15 × 3 = 45 45 × 9 = 54 उत्तर किती आलं. 540 आलं का लक्षात. मग ज्या वेळेस तानात लहान आणि कमीत कमी हा शब्द प्रश्नामध्ये येतो त्यावेळेस त्याचा काय करायचा. लसावी काढायचा. काय काढायचा. लसावी. लसावी कोणत्या लहानात लहान संख्येस 12 × 15 × 20 × 27 पूर्ण भाग जाईल. मग लहानात लहान कोण्या संख्येस जाईल. 540 या संख्येस 12 × 15 × 20 × 27 पूर्ण भाग जातो. सर्वात शेवटी लिहायचं. सर्वात शेवटी लिहा म्हणून 540 या संख्येस 12 × 15 × 20 × 27 पूर्ण भाग जातो. लिहिलं का. मी एक उदाहरण देतोय तुम्ही करा लवकर. कोणत्या लहानात लहान संख्येस 10 × 20 × 30 पूर्ण भाग जातो. करा पाहू कोणत्या लहानात लहान संख्येस 10 × 20 × 30 भाग जातो. कोणत्या लहानात लहान संख्येस 10 × 20 × 30 पूर्ण भाग जातो. हा दिले तो 12 देणार. काय आलं उत्तर प्रगती. सर 60 सर. व्हेरी गुड. किती जणांचं 60 आलं.
सर मजा आलाय सर मजा भी आलाय सर प्रमोद प्रमोद आलाय सर प्रीती आलाय अक्षरा आलाय सर प्रीती प्रीती आलाय सर साठ आलाय बर युवराज अनिता आदित्य साठ उत्तर आलं का मग आलं सर सर्वांनी कॅमेरे चालू करा आणि व्यवस्थित बसा कॅमेऱ्याच्या समोर फोटो काढू द्या मला एक एक टाकण्यासाठी ग्रुपवर प्रीती आणि प्रगती तुम्ही कसं उलट बसल्या कसं उलटा कॅमेरा धरल्या स्नेहा प्रगती हा सरळ करा आणखी हा राहू द्या आता सरळ व्हेरी गुड व्हेरी गुड आदित्य स्नेहा घरी काय